उद्योग मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप केले असतील तर त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजप नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली आहे. विनोद तावडे नेमकं काय म्हणाले ते ऐकूया. राज्याचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांचं पक्षात राहावं का स्वीकारावा याविषयी आमचं काही म्हणणं नाही. ते काँग्रेसने ठरवावं, काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. पण एक सिनियर मंत्री मंत्रिमंडळात जे बसतात, जे ॲक्टिव्ह आहेत, त्यांनी जर मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केलेल्या आरोपाविषयात चौकशी समिती नेमली पाहिजे. त्या भ्रष्टाचारात तथ्य असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि राणेंनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य नसेल तर चौकशी समितीच्या द्वारे, आणि जी चौकशी समिती निवृत्त न्यायाधीशाची असावी अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे.